नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कोजागिरी पौर्णिमेसाठी मसाला दूध बनवणार आहोत. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मसाला दूध बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतले आहे. तर गॅसवर इथे मी पॅन ठेवले आहे आणि जे हे 1 लिटर दूध आहे ते आपण या पॅनमध्ये टाकून घेऊया. तर दुधाला उकळी येईपर्यंत आपण गॅस मोठा ठेवलेला आहे. तर दूध उकळेपर्यंत आणखीन एक गॅसवर मी इथे पॅन ठेवले आहे आणि यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया. तर आणखीन थोडंसं तूप आपण यामध्ये टाकून घेऊया. तर इथे मी 1/2 वाटी चारोळे घेतलेले आहेत. तर तूप आता तापलेलं आहे तर यामध्ये आपण हे चारोळे टाकून थोडंसं याला आपण तळून घेणार आहोत. तर याला आपण जास्तही तळायचं नाही, अगदी थोडंसंच आपण तळून घेणार आहोत. तर जास्त आपण हे तळल्यानंतर काळे पडतात, करपतात, म्हणून आपण हे थोडंसं आता हे तळून घेतलेलं आहे. तर आपण हे एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घेऊया. तर हे पहा, आता दुधाला उकळी आलेली आहे. तर दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि दूध थोडंसं आटेपर्यंत आपण थोडंसं याला फिरवत राहायचं आहे. तर थोडंसं आपण आता हे दूध आटवून घेणार आहोत. तर आता थोड्या वेळानंतर थोडंसं आता हे दूध आटलेलं आहे. तर इथे मी 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. तर 1 लिटर दुधासाठी इथे मी 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. तर आपण ही दुधामध्ये टाकून घेऊया. आणि परत आपण ही साखर वितळेपर्यंत आपण याला कंटिन्युअसली थोडंसं फिरवत राहायचं आहे. तर आता साखर देखील वितळलेली आहे आणि दूध देखील आणखीन थोडंसं आटलेलं आहे. तर इतपत आता हे आपण आटवलेलं आहे. तर याहीपेक्षा तुम्हाला थोडंसं घट्टसर हवं असेल तर आणखीन थोडंसं तुम्ही दूध आटवू शकता. तर इथे मी मसाला दूध पावडर घेतले आहे. तर आपण मसाला दूध पावडर याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मसाला दूध पावडर आपण त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मसाला दूध पावडर याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही तिथून पाहू शकता. तर मसाला दूध पावडर आपण यामध्ये दुधामध्ये टाकून घेऊया. तर 3 चमचे मी हे मसाला पावडर घालत आहे आणि याला आपण मिक्स करून घेऊया. तर इथे तळून घेतलेले आपण चारोळे आहेत तर हे देखील आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर यामध्ये पिस्ता घातल्यामुळे थोडंसं पिस्ताचा हिरवा रंग आलेला आहे आणि केशर काड्या आपण घातलेल्या आहेत त्याचा देखील थोडासा केशरी रंग देखील आलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर आता मसाला दूध बनून तयार आहे. तर एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया. मसाला दूध आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आजचा
आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.